नवजय सुरा आहे. बघा आज मी घरी जात आहे कावनेला आमच्या गावी आजीला भेटण्यासाठी. आजी खूप आजारी आहे म्हणून आता इथं मी थांबले आहे. तर इथं भेट करते मी कारण माझं पार्सल येणार आहे फ्लिपकार्टवरून. मी स्टँड मागवलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. आता पार्सल आल्यावरती बघू शकता मी आता इथे राजराजेश्वरीच्या कॉर्नरवरती उभी आहे. मी टू व्हीलरवरती जात आहे गावी. घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते आजी आमचं घरही दाखवते तुम्हाला मी. बघा इकडे पार्सल आलेलं आहे आपलं. मिळालंय पार्सल आता. चला तर मग निघतो आता आम्ही गावी. मिळालंय पार्सल. बघा या आजी आहे यांना भेटायला आलोय आम्ही. आता आजारी होता यांना पॅरलेज झालेला आहे. माझा आजार नीट होईल का मला चालतो येईल का असं एवढं सांगते मी. बघा आजी कशा विचारताय तुम्हाला मित्रांनो सांगा तुम्ही नक्कीच. नीट होईल चालेल कशी काय बघा हे बेडवरतीच राहतात त्यांना चालता येत नाहीये. त्यांचं म्हणजे हात वगैरे सगळं तोंड वाकडं होतं. ते बरं झालंय आता घरात ते आहे त्यांच्या. बघायला दिसत नाहीये तरी पण त्या स्वतः. ते माझ्या सासू उभे. नमस्ते. हे बघा आजीना आहे. हा जो उजळ आहे तो खिडकीतून येतो वगैरे आहे. इथे आम्ही किचन असं हे गावचं घर आहे आमच्या खेड्यातलं घर. बघा बघू शकता तुम्ही कसं असतं. हे बघा शेणा मातीची माडी पावसाळ्यामध्ये खूप छान असतं. गरमाई असते मित्रांनो शेणाच्या घरामध्ये. हे बघा इथे छोटंसं देवघर आहे आमचं. आणि वरती अजूनही किती जिना आहे ह्या माडीवरून वरती जाण्यासाठी. आणि वरतीसुद्धा माडी आहे. इथे आम्ही गवऱ्या आणि लाकडं साठवतो. आता लाईट गेलेली आहे. आमचं तळघर आहे आतमधलं. तिथे आता आजींना पेशंट आहे मध्ये. बघा आमच्या पाठीमागच्या दरवाज्याचा वाडा आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर होतं पहिले ते. माझं लग्न झालं तेव्हा मी इथेच राहिलेले आहे 4 वर्ष कावणे गावामध्ये. बघा मी तुम्हाला दाखवते. आमच्या शेजारी ते काका राहतात. यांचे काका आहे ते. त्यांचं इथे कंपनी आहे. पॉकेट बनवतात इथे जेन्ट्स पॉकेट पर्स. बघा ते कशाप्रकारे बनवतात. बघा मीही इथे 4 वर्ष होती घरी राहायची कावणेला. तेव्हा मीही इथे काम करायची. मी घरी घेऊन जायची आणि ते पॉकेट बनवायची. ते कच्चा माल आणतात मुंबईवरून आणतात सायनवरून. हे बघा कशाप्रकारे ते कटिंग करतात. हा त्यांचा मुलगा आहे. मशीन वगैरे आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी आहे इथे. तो माल पूर्ण रेडी झाल्यानंतर ते मुंबईला नेतात सायनला. आणि तो सायनवरून माल हा बाहेरगावी जातो. आणि चला तर मित्रांनो मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. अजून माझ्या गावचा परिचय देण्याचं बाकी आहे कारण आमच्या इथे मंदिर आहे कामाक्षी माताचं. वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहे देवाची. तीर्थसुद्धा आहे. आणि सिंहस्थ कुंभमेळा पहिले इथे कावणेलाच भरतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.